मैं सर्वांचे खूप खूप स्वागत करते। तर सर्वप्रथम तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण एक स्पेशल रेसिपी पाहणार आहोत, तो म्हणजे गणपती बाप्पाचा सर्वात आवडता नैवेद्य म्हणजे मोदक। चला तर मग आपल्या रेसिपीला झटपट सुरुवात करूया। सुरुवातीला आपण तांदळाची उकड बनवून घेऊया। गॅसवरती मी एक कढई ठेवते, त्यात मी एक ग्लास पाणी घालते। या पाण्यात आपल्याला थोडंस मीठ घालायचंय। आणि मी इथे एक चमचा पिठी साखर घेतली, ती घालते। वरचं जे आवरण आहे पिठी साखरेमुळे एकदम छान आहे। आणि एक चमचा साजूक तूप घालायचंय, यामुळे आपले मोदक एकदम मऊ लुसलुशीत होतील। आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची। आता आपल्या पाण्याला छान उकळी आली की आपल्याला हे तांदळाचं पीठ त्याची उकड बनवून घ्यायची आहे। जेवढी उकड आपली मऊ होईल तेवढेच आपले मोदक एकदम मऊ लुसलुशीत होते। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं एक 2 ते 3 मिनिट असं। चला तर मग आता आपलं सारण बनवून घेऊया। इथे मी गॅसवरती एक पॅन ठेवलाय आणि त्यात मी एक चमचा तूप घालते आणि एक वाटी ओल्या नारळाचा किस घालते आणि हे सगळं परतून घेते। आता यात आपण बाकीचे सगळे जिन्नस घालूया। इथे मी 2 ते 3 चमचे गूळ आहे, गूळ मी किसून घेतला आहे। त्यामुळे काय होईल की गूळ आपला नारळामध्ये एकदम पटकन विरघळला जाईल। तर सारण एकदम घट्ट होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे। बघा आता आपलं सारण बनवून झालेलं आहे। आता मी एक थंड होण्यासाठी बाजूला ठेवते। तर आता जे आपण उकड बनवून घेतली होती ती आपण छान मळून घेऊया। तर उकड आपल्याला थोडीशी गरम असतानाच मळून घ्यायची। आपण यात उकड बघा आता आपलं पीठ छान मळून झाले। याचे मी 3 भागांमध्ये सेपरेट करते, कारण आज आपण कलरफुल मार्बल मोदक बनवणार आहोत। तर या ठिकाणी मी 2 जे भाग आहेत त्यामध्ये कलर मिक्स करून घेणार आहे। इथे मी लाल रंग थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे, त्यामुळे काय होईल की हा आपल्या पिठामध्ये लवकर छान मिक्स होईल। तुम्ही कोणताही रंग वापरू शकता, मी इथे लाल आणि हिरवा रंग घेते। आता याचे आपल्याला छोट्या छोट्या अशा लाट्या पाडून घ्यायच्या आहेत। आता हिरवे आणि लाल प्रमाणेच आपल्याला या पांढऱ्या पिठाचे पण गोळे करून घ्यायचे आहेत। तर या दोन्हीचे मी 11-11 गोळे करून घेतलेले आहेत। तर याचे पांढरा जे आहे आपला त्याचे मी डबल गोळे करून घेणार आहे। तर आता मी लालचा एक गोळा घेते, मग पांढरा घेते, मग हिरवा घेते आणि परत 4 गोळे एकमेकांना छान मिक्स करून घ्यायचे।
आणि चारीचा एक गोळा बनवून घ्यायचा. छान मिक्स करून घ्या. याची तुम्ही हाताने पण पारी बनवू शकता किंवा मग पोळीपाट बेलनाने लाटू पण शकता. मी थोडंसं लाटून घेणार आहे. तूप लावून घ्या म्हणजे आपली पारी पोळपाटाला चिटकणार नाही. आता आपण मोदक करायला घेऊया. अगदी एक बोटाच्या अंतराने आपल्याला याच्या खडात मुरून घ्यायचा आहे. जितक्या जवळजवळ कराल तेवढे आपले मोदक छान होतात. जर पीठ चिटकत असेल तर हाताला तुम्ही थोडंसं तेल किंवा तूप लावू शकता. आता यात आता आपलं सारण भरून घेऊया. आणि अगदी हलक्या हाताने मोदक आपल्याला बंद करत जायचे. असा सर्क्युलर फिरवत फिरवत मोदक आपल्याला बंद करायचा आहे. तर आपला कलरफुल मार्बल मोदक बनवून तयार आहे. तर मी अशाच प्रमाणे सगळे मोदक बनवून घेते. याच्या एक एक पेटल्स तुम्ही पाहू शकता अगदी छान सुबक झालेले आहेत. तर या मोदकांचं डेकोरेशन करण्यासाठी मी एक जास्वंदाच्या फुलाचा मोदक बनवणार आहे. त्यासाठी मी इथे लाल रंगाचं पीठ थोडंसं वाचवून ठेवलं आहे आणि हिरव्या रंगाचं पण. जास्वंदाच्या फुलाचा मोदक कसा बनवायचा ते आपण पाहूया. तर अगोदर या लाटीची छान पारी करून घ्या आणि त्यामध्ये आपले सारण घाला. आता हे सारण भरून असं छान बंद करून घ्यायचं आणि थोडस चपट करून. याला पाच पाकळ्या काढून घ्यायच्या. मार्किंग करायची आपल्याला त्यामुळे व्यवस्थित पाकळ्या होतील. आता असं बोटानं प्रेस करत जायचंय. आता याला एकदम पाकळ्याचा आकार येण्यासाठी मी कात्रीने त्याचे थोडे थोडे असे काप करून घेते म्हणजे दिसायला एकदम छान ते पाकळीचा आकार दिसेल. या फुलाला मी थोडासा लाल रंग देऊन घेणार आहे. आपलं फूल तयार आहे. आता मी पान बनवायला घेते. आता हे पान मार्किंग करून छान कट करून घ्यायचं. माझ्याकडे अशा पद्धतीचा एक चमचा आहे. त्याला मी साईडने पान कट करून घेते. हे बघा आपले पान बनवून तयार आहेत. आता पानाला एकदम ओरिजिनल पानाचा शेप देणार आहे मी. त्याला छान बप्पाचा आकार देणार आहोत. त्यासाठी एक मी पांढऱ्या पिठाचा गोळा घेतला आहे. त्याला मी सोंड करते. असे दोन्ही साईडने आपल्याला कान करून घ्यायचे आहेत. आणि सजावटीसाठी मी लाल रंगात बुडवून हे तांदूळ लावलेले आहेत.
आणि डोळे म्हणून मी इथे बाजरीचा वापर केला आहे। आणि हा पहा आपला एकदम छट्टूसा गणपती बाप्पा तयार आहे। तर आता आपल्याला मोदक स्टीम करून घ्यायचे आहे। त्यासाठी मी एक असं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये चाळण ठेवली आणि त्यावरती एक सुती कॉटनचा रुमाल ठेवले, यावरती आपल्याला सगळे मोदक ठेवून घ्यायचे आहे। याऐवजी नुसतं चाळणीला तेल लावून घेतलं तरी चालेल। पाणी आपलं खालचं उकळलं की यामध्ये मी आपण बनवून घेतलेले मोदक। आता आपल्याला हे मोदक एक 10 मिनिटांसाठी स्टीम करून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवा। बघा 10 मिनिटानंतर आपले मोदक व्यवस्थित स्टीम झाले का ते पाहूया। तर हाताला चिकटणार नाही तर आपले मोदक स्टीम होऊन तयार आहे। तर मी ही रेसिपी बनवताना एका नामांकित कंपनीच्या मँगो ड्रिंकचा वापर केला होता, पण माझा अनुभव असा आहे की मँगो ड्रिंक वापरा किंवा पाणी वापरा, त्याची चव सारखीच राहते। तुम्हाला एक मोदक मी फोडून दाखवते किती मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे। मस्त। तर आजचा मार्बल माझा मोदक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि सोबतच आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मग नवीन व्हिडिओ नवीन रेसिपीसोबत भेटूया। धन्यवाद।